ही मुंगी दुसऱ्या एका मेलेल्या मुंगीला खेचून घेऊन जात आहे. जणू काही हे तिच्या विजयाचं मुकुट असावं. काही वेळांपूर्वी मुंग्यांच्या दोन टोळ्यांमध्ये या रणांगणावर युद्ध पेटलं. जीवनावश्यक सामानाच्या लुटीवरून या मुंगीने आणि तिच्या साथीदारांनी दुसऱ्या एका वारुळावर आक्रमण केलं. या आक्रमणानंतर दोन्ही टोळ्यांमध्ये बरीच हाणामारी झाली आणि अखेर एका टोळीचा विजय झाला. काही मुंग्या विजयोत्सव साजरा करायला त्यांनी मारलेल्या मुंग्यांचे मृतदेह घेऊन जात आहेत. இரும்பு கூடும் உணவுக்காக போராடுவாங்க. முங்கிய சாதாரணத சன்சாதன லுட்டி இத்தர் வாருளாந்தி ஆக்ரமண கர்த்த. काही मुंग्या वारुळांची देखभाल करण्यासाठी गुलामांना पकडण्याच्या हेतूने आक्रमण करतात. या गुलामांचा वापर कामगार म्हणून केला जातो. हे आक्रमण कदाचित अन्नाची लूट करण्यासाठी केलंय. दोन्ही बाजूच्या मुंग्या एकाच प्रजातीच्या आहेत पण वेगवेगळ्या वसाहतीत राहतात. अशा आक्रमणात एकाकी पडलेल्या जखमी मुंगीला शत्रू मुंग्यांच्या क्रूर हल्ल्यांचा सामना करावा लागतो. अशोका एन्व्हायरमेंटल रिसर्च फाउंडेशनचे सहाना श्री सांगतात, हे आक्रमण राणी मुंगीला पकडण्यापर्यंत सुरू असतं. हे टाळण्यासाठी सैनिक मुंग्या तीव्रतेने लढा देतात, राणीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीवही देतात. वसाहतीतल्या मुंग्या राणीला वाचवण्यासाठी बलिदान का देतात? अभ्यासातून समोर येतं की कुठलीही वसाहत टिकवण्यासाठी, ती जगवण्यासाठी राणी खूप महत्त्वाची असते. राणी मुंगी जर मेली तर वसाहत नष्ट होऊन जाईल. त्यामुळे आक्रमणाच्या वेळी राणीचं रक्षण करणं हेच या मुंग्यांचं परम कर्तव्य असतं. त्यासाठी ते आपला जीवही धोक्यात घालतात. राणी मुंगी आवश्यक असते कारण ती एकमेव प्रजनन करण्यास सक्षम आहे. ती मेली तर वसाहत नष्ट होईल. म्हणूनच मुंग्या जीवाचे राण करून तिच्या रक्षणासाठी लढतात. मुंग्यांच्या वसाहतींमध्ये वारुळांमध्ये काही राणी मुंग्या असतात तर काही नर मुंग्या असतात ज्या प्रजनन करू शकतात. तर इतर बहुतेक मुंग्या या सैनिक आणि कामगार म्हणून काम करत असतात पण त्या प्रजनन करू शकत नाही. त्या मुंग्या वसाहत, अन्नसाठा आणि लहान मुंग्यांची काळजी घेतात. धोक्याच्या वेळी आपल्या जीवापेक्षा वारुळाचं रक्षण करणं मुंग्यांसाठी सर्वात जास्त महत्वाचं असतं कारण वारुळात राणी मुंग्या आणि इतर लहान मुंग्या असतात. त्यांचं रक्षण करणं जास्त मोठा हेतू असतो.